नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग विथ रणजित इवराडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मित्रांनो आपण इंग्रजी ग्रामरचा एक नवीन भाग पाहणार आहोत, तर तो भाग आहे आर्टिकल्स। मित्रांनो आपल्याला माहित आहे की आर्टिकल्स म्हणजे उपपदे, हे कुठे कुठे वापरले जातात, केव्हा वापरायचे आणि बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा ह्या आर्टिकल्सचा वापर केलेला आहे। तर आज आपण याची पूर्णपणे अभ्यास करूया आणि लगेच आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। आर्टिकल्स दोन प्रकारचे आहेत, एक आहे डेफिनेट आर्टिकल आणि एक आहे इनडेफिनेट आर्टिकल। डेफिनेट आर्टिकल द आहे आणि इनडेफिनेट आर्टिकल ए आणि एन आहे। जेव्हा एखादी वस्तू सिंग्युलर असते आणि त्याचबरोबर काउंटेबल असते तर त्यावेळेला आपण ए किंवा एन वापरतो, आणि ज्यावेळेला वस्तू निश्चित असते, डेफिनेट असते आणि ज्यावेळेला आपल्याला ती गोष्टी माहीत असते त्यावेळेला आपण द या आर्टिकलचा वापर करतो। तर याचा कसा वापर करायचा, आपण याचे काही नियम आहेत ते नियम समजून घेऊया। तर सुरुवातीला काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन ह्याबद्दल आपण जाणून घेऊया की नेमकं आर्टिकल कुठे वापरायचं। जेव्हा सिंग्युलर वस्तू असेल त्यावेळेला तिन्ही आपण वापरतो आर्टिकल, म्हणजे तिन्ही म्हणजे दोन प्रकारचे आर्टिकल ए आणि एन आणि द हे आर्टिकल आपण वापरतो सिंग्युलर जेव्हा वस्तू असेल तेव्हा, आणि जेव्हा वस्तू प्ल्युरल असेल त्यावेळेला आपण द किंवा कधी कधी आर्टिकल वापरत सुद्धा नाही, आपण नो आर्टिकल। आता उदाहरणार्थ इथं आहे अ पेन इज फाउंड, या ठिकाणी अ पेन इज फाउंड या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की हा जो पेन आहे हा पेन मला सापडला आहे, या ठिकाणी आपण अ या आर्टिकलचा यूज केलेला आहे। आणि दुसऱ्या आर्टिकल मध्ये द पेन वॉज फाउंड, द पेन वॉज हँडेड इन टू द टीचर किंवा सर आपण म्हणतो, द पेन वॉज हँडेड इन टू द टीचर, या ठिकाणी आपल्याला टीचरच्या हातामध्ये जो पेन आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला हा पेन माहीत आहे। आता ए आणि एन, जेव्हा एचा वापर आपण केव्हा करतो, जेव्हा कॉन्सनंट असते, कॉन्सनंट सारखा उच्चार आला पाहिजे, कॉन्सनंट सारखा साऊंड यायला पाहिजे त्यावेळेला आपण एचा वापर करतो, आणि एनचा वापर आपण करतो जेव्हा व्हॉवेल सारखा उच्चार येतो त्यावेळेला आपण एनचा वापर करतो। चला आपण आता नियम पाहून घेऊया। तर या इनडेफिनेट आर्टिकलचे आपण काही नियम पाहून घेऊया। उदाहरणार्थ पहिला नियम आहे नामाचा प्रथमच उल्लेख असेल तर उच्चारानुसार ए आणि एन वापरतात। फॉर एक्झाम्पल आपण इथं दिलेला आहे आय सॉ अ मॅन, म्हणजे कोणता एक माणूस असला तरी आपण तिथं अ हे आर्टिकल वापरतो। दुसरा नियम, एक या अंकासाठी किंवा वन आपण या उच्चारानुसार ए किंवा एनचा वापर करतात। उदाहरणार्थ आपण जर दिलं आय विल कम बॅक इन अ इयर, म्हणजे या ठिकाणी अ इयर दिलेला आहे, म्हणजे एका वर्षात, म्हणजे या एकासाठी किंवा एका या एक साठी आपण ए हा वापरतो। तिसरा नियम आहे किंमत गती किंवा परिणाम दाखवण्यासाठी, ज्यालाच आपण पर किंवा इच म्हणतो, या अर्थाने ए आणि एन या उपपदाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ आपण जर इथं म्हटलं द कॉस्ट ऑफ द पोटॅटो 20 रुपीज पर किलो, पर किलो म्हणतो त्याऐवजी आपण इथं अ किलो म्हणतो, म्हणजे बाबा पर किंवा इच किंवा आपण या ठिकाणी आपण त्याच्या ऐवजी वापर करतो अ किंवा एन या उपपदाचा। चौथा नियम आहे मिस्टर मिसेस अँड मिस किंवा प्लस सरनेम असेल, जसं की अ मिस्टर सिन्हा, अ मिस्टर सिन्हा, अ मिस बोस या नावाची जर व्यक्ती बोलणाऱ्या करता अपरिचित असं आहे तर त्यावेळेला आपण जर मिसेस सिन्हाच्या आधी ए उपपद नसेल तर त्याचा अर्थ की वक्ता मिस्टर सिन्हा हा ओळखीचा असतो या ठिकाणी, म्हणजे ओळखीचा व्यक्ती जेव्हा असेल त्यावेळेला आपण काय करतो ए वापरत नाही, आणि जर ओळखीचा नसेल त्यावेळेला आपण ए हे उपपद वापरतो। ओळखीचा नसेल तर आणि ओळखीचा असेल तर आपण ए वापरत नाही। एकवचनी मोजता येणाऱ्या नावाच्या आधी ए आणि एन या उपपदाचा वापर केला जातो। उदाहरणार्थ सी इज एन अनलकी वुमन, इथं एन आपण वापरलेला आहे या अर्थाने। पुढचा नियम आहे एव्हरी या अर्थाने ए आणि या उपपदाचा वापर आपण केला जातो। उदाहरणार्थ ही गेट्स अ सॅलरी ऑफ 40,000 अ मंथ, म्हणजे प्रत्येक महिन्याला, इच म्हणजे एव्हरी म्हणजे इथं प्रत्येक महिन्यासाठी आपण अ शब्द दिलेला आहे, म्हणजे एव्हरीसाठी सुद्धा आपण अ या शब्दाचा किंवा अ या आर्टिकलचा उपयोग करतो अ आणि एन दोन्ही। सातवा नियम सिंग्युलर काउंटेबल नाउन ज्याचा उच्चार ए आय ओ यू स्वराप्रमाणे होतो तेव्हा त्या शब्दाआधी एन या उपपदाचा वापर करतात। जर त्याच्या
उच्चार व्यंजनाप्रमाणे किंवा कॉन्सोनंट प्रमाणे होत असेल तर आपण ए या उपपदाचा वापर करतो. उदाहरणार्थ अ गर्ल लाइक्स अ टॉय. आता या ठिकाणी टॉय हा शब्द कॉन्सोनंट आहे, त्याचा उच्चार ही कॉन्सोनंट सारखा आहे, म्हणून इथं आपण त्याच्या अगोदर ए लावतो. आणि ज्या वेळेला उच्चार हा व्हॉवेल सारखा असेल आणि तो शब्द जरी व्हॉवेल असेल, व्हॉवेल पासून स्टार्ट असेल, तरी पण त्या शब्दाच्या आधी आपण ए लावतो. उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर युनिव्हर्सिटी नावाचा शब्द आहे. युनिव्हर्सिटी हा शब्द त्याचा उच्चार हा यू सारखा होतो, वाय सारखा होतो आणि त्याच्या अगोदर आपण अ आर्टिकल लावतो. उदाहरणार्थ आवर, आवर किंवा ऑनरेबल हा शब्द एच पासून जरी स्टार्ट होत असेल तरी त्याचा उच्चार व्हॉवेल सारखा होतो आणि म्हणून मग त्याच्या अगोदर सुद्धा आपण काय लावतो, एन लावतो. आर्टिकल मधील आपण आतापर्यंत 7 नियम पाहिलेले आहेत. आर्टिकल मधील हा 8वा नियम आहे. जेव्हा सिंग्युलर काउंटेबल नाउन एच ने सुरू होत असेल आणि त्या एच चा उच्चार होत असेल तर त्या शब्दाच्या आधी ए हे उपपद लावतात. ए हॉर्स, ए हिल, ए हॉटेल, ए हंबल मॅन. या ठिकाणी एच चा उच्चार होतो म्हणून आपल्याला ए चा वापर करायचा आहे. 9वा नियम आहे, व्यक्तीचे गुण वैशिष्ट्य दाखवायचे असतील तर प्रॉपर नाउनच्या आधी ए आणि एन हे इनडेफिनेट आर्टिकल वापरतात. उदाहरणार्थ ही इज अ खली. आता खली हा कसा माणूस आहे, एक बलदंड माणूस आहे, तर या ठिकाणी खली ला दर्शवण्यासाठी आपण अ खली असं आपण म्हटलेलं आहे. या ठिकाणी सी इज अ कल्पना चावला. आता या ठिकाणी आपण कल्पना चावला सुद्धा व्यक्त करण्यासाठी, म्हणजे एखाद्या व्यक्तीची गुण किंवा वैशिष्ट्य दाखवायची असेल किंवा प्रॉपर नाउन जर असेल तर त्याच्या अगोदर आपण ए आणि एन हे इनडेफिनेट आर्टिकल वापरत असतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. तर एनचा उपयोग आतापर्यंत आपण ए चा उपयोग पाहिलेला आहे आणि आता आपण एनचा उपयोग पाहणार आहोत. जेव्हा 10वा नियम आहे, जेव्हा सिंग्युलर काउंटेबल नाउन एच ने सुरू होत असेल. बघा या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की पहिल्यांदा जो नियम होता त्या यामध्ये एच चा उच्चार होत होता, परंतु ह्या नियमामध्ये बघा जेव्हा सिंग्युलर काउंटेबल नाउन एच ने सुरू होत असेल आणि त्या एच चा उच्चार होत नसेल, बघा मित्रांनो इथं नसेल सांगितलेलं आहे, म्हणजेच सायलेंट एच असेल तर त्या आधी त्या शब्दाच्या आधी एन हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ एन आवर, आता एच हा इथं सायलेंट आहे. आता त्याच्यानंतर एन ऑनेस्ट मॅन, इथं आपण काय झालेलं आहे, एच सायलेंट आहे. एन ऑनरेबल मॅन, इथं सुद्धा एच सायलेंट आहे. म्हणून ज्या वेळेला एच सायलेंट असेल त्यावेळेला मात्र आपण लक्षात घ्यायचं आहे की सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या समोर एच ने सुरुवात होत असेल आणि त्याचा उच्चार होत नसेल तर आपण एन हे त्या ठिकाणी लावतो. 11वा नियम आहे, दिलेल्या उच्चार मराठी भाषेतील उच्चारानुसार य या ई ये व किंवा यू यासारखा होत असेल तर त्या शब्दाच्या आधी ए हे उपपद वापरतात. मग तो स्वरासारखा, स्वराने सुरुवात झालेली असेल त्या शब्दाची तरी हरकत नाही, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय घ्यावं लागेल, ए घ्यावं लागेल, ए हे आर्टिकल घ्यावं लागेल. जसं एन यू, अ युनिफॉर्म, अ एल, या ठिकाणी पहा अ युजफुल बुक है ना, अ यंग मॅन, या ठिकाणी सगळ्यांच्या आधी आपल्याला ए हे दिसते. कारण बघा या सगळ्या शब्दांची सुरुवात जरी कॉन्सनंट व्हॉवेलने झाली असेल तरी आपण त्याचा उच्चार कॉन्सनंट सारखा घेतो आणि म्हणून त्या ठिकाणी आपण ए हे उपवत लावतो. आता 12वा नियम, एम पी, एम ए, एन एस, एन सी सी, आय पी, एम एल ए, एस पी, एस डी ओ, एच पी, झरा, एक्स रे, आर टी सी एक्सेट्रा जर काही नावं असतील तर या शब्दांची सुरुवात कॉन्सनंट लेटरने झालेली आहे तर तरी त्यांच्या उच्चाराची सुरुवात व्हॉवेल सारखी होते म्हणून या शब्दाच्या आगी एन हे उपपद वापरतात. ही इज एन एम ए इन इंग्लिश. आता बघा इथं एम ए आहे तर त्याचा उच्चार एम एम एम, म्हणजे बघा इथं यासाठी या ठिकाणी आपल्याला एम आता हा जो आहे तो ए सारखा उच्चार झालेला आहे म्हणून या ठिकाणी याच्या अगोदर एन लागेल. ही इज एन एन सी सी ऑफिसर, तो कोण आहे, एन सी सी ऑफिसर आहे, म्हणून याच्या अगोदर सुद्धा हा जरी कॉन्सनंट असला तरी पण त्याची सुरुवात कशाने झालेली आहे, यांनी झालेली आहे, तरी त्याचा उच्चार हा ए सारखा येतो म्हणून या ठिकाणी आपण यांना वापरलेलं आहे. इट इज एन आर टी सी बस, इथं आर आर है ना, आ ए लागते पहिले म्हणून आपण एन लावलेलं आहे. ही इज एन एस पी, एस पी, परत एस एस आला तर त्या ठिकाणी सुद्धा आपण एन लावतो, ठीक आहे. यानंतर आपण पाहणार आहोत आर्टिकलचा 13वा नियम,
एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये व्हाटच्या नंतर सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी उच्चारानुसार ए आणि एन या उपपदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ मित्रांनो, व्हाट अ स्ट्रेंज डू इट इज. बघा या ठिकाणी स्ट्रेंजच्या अगोदर आपल्याला ए हा आर्टिकल लागलेला दिसून येतो. दुसरं, व्हाट अ फुलिश गर्ल सीज. म्हणजे बघा इथं ए इथं पण वापरलेला आहे, फुलिशच्या अगोदर ए वापरलेला आहे. म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या मध्ये व्हाटच्या नंतर सिंग्युलर काउंटेबल नाउन जर असेल तर त्या ठिकाणी आपण ए वापरतो. व्हाट एन अनलकी मॅन सी अनलकी वुमन सीज. या ठिकाणी पहा की अनलकीच्या अगोदर सुद्धा एन आलेला आहे. म्हणून इथं पहा, आता 14वा नियम, काही विशेष फ्रेज मध्ये ए आणि एनचा वापर केला जातो. उदाहरणार्थ एन अ हरी, सॉरी इन अ हरी, इट इज अ पिटी टू हॅव अ नॉलेज. या ठिकाणी बघा इथं ए चा वापर करण्यात आलेला आहे. आता अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण ए आणि एनचा वापर करत असतो. बघा पुढे द चा उपयोग करायचा आहे. द हे डेफिनेट आर्टिकल आहे आणि या द च्या उपयोगासाठी आपण या ठिकाणी बघा काही नियम मी लिहून दिलेले आहे. तर बघा इथं जर एखादे नाउन किंवा नामाच्या वाक्यात उपयोग पुन्हा पुन्हा झाला असेल तर त्या नामाच्या पुढे द हे उपपद वापरतात. म्हणजे एकच नाव जर परत परत जर आलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला द हे आर्टिकल लावावे लागते. उदाहरणार्थ अ मॅन वेंट फॉर वॉक विथ हिज डॉग. बघा तर इथं आपण डॉग आहे, इथं डॉग. अ मॅन वेंट फॉर वॉक विथ हिज डॉग. द मॅन फेल इन टू द वेल. आता बघा परत इथं जो मॅन आहे म्हणजे तोच माणूस या इथं इथं पण आहे. म्हणून इथं ए वापरला आपण आणि इथं द वापरलेला आहे आपण. म्हणजे जगातल्या एकमेव, पुढचा नियम काय, जगातल्या एकमेव गोष्टींचा उल्लेख करण्यापूर्वी युनिक ऑब्जेक्ट जर असेल, युनिक ऑब्जेक्ट इन द वर्ल्ड, त्या अगोदर द या उपपदाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ द सन, द मून, द स्काय, द हिमालय, अशा प्रकारचे अनेक नावं आहेत त्यांच्या समोर आपण लावू शकतो. एखाद्या गोष्टींचा वर्गगट दाखवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला द चा उपयोग करावा लागेल. उदाहरणार्थ द काउज गिव्ज अस मिल्क. म्हणजे आता ह्या सगळ्या काउसाठी इथं आपल्याला द हा उल्लेख आलेला आहे. म्हणजे वर्गगट आहे, गायांचा एक गट, म्हणजे आपण वर्गगट आपण घेतलं. नद्या, पर्वतांची नावं, समुद्र, वाळवंट, खाडी, उपसागर, कालवे, अशा प्रकारची जी नावं असतील तर त्यांच्या सर्वांच्या समोर द लावतात. द गंगा, द हिमालया, अशा प्रकारचं. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या साठी सुद्धा आपण द चा वापर केला जातो. ज्यामध्ये ईएसटी आणि यस मोस्ट लागलेला असतो अशा ठिकाणी आपण द चा वापर केला जातो. आणि त्यानंतर आहे क्रमवाचक संख्या, ऑर्डिनल नंबर जर असतील तर त्याच्या अगोदर द वापरतात. उदाहरणार्थ द फर्स्ट, द सेकंड, द नेक्स्ट. मित्रांनो आणखीन काही नियम आहेत. उदाहरणार्थ पहा की जसं संगीतातील नाव, संगीतातील जी वाद्य आहे, उदाहरणार्थ तबला, ड्रम, पियानो, फ्ल्यूट यासारखे जर नाव असतील तर त्याच्या अगोदर सुद्धा आपण काय वापरतो, द हे उपपद वापरतो. आणि काही वास्तू असतात, उदाहरणार्थ ताजमहल, ताजमहल एक जगातली एकमेव वास्तू आहे, त्यासाठी सुद्धा आपण द चा वापर करतो. म्हणून जगातील काही अशा काही अद्भुत आणि जे एकमेव गोष्टी आहेत त्यांच्यासाठी आपण द चा सुद्धा वापर करतो. मित्रांनो द ए एन आणि द हा माझा जो व्हिडिओ आहे हा जर आपल्याला पूर्णपणे समजला नसेल तर आपण हा परत पुन्हा एकदा ऐकू शकता. आणि माझ्या चॅनलला आतापर्यंत आपण जर लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो. आणि याची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर मला नक्कीच कॉमेंट करा. थँक्यू.